नमस्कार विद्यार्थी मित्रांनो राम जाधव मॅथ्स अकॅडमी ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गणित इयत्ता नवी भाग एक प्रकरण पहिले मित्रांनो प्रकरणाचं नाव आहे संच आणि ह्यामध्ये आपण सराव संच एक पॉईंट एकमधील गणित पाहणार आहोत मित्रांनो तुम्हाला सर्वांना विनंती आहे हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा चला बघूयात संच म्हणजे नेमकं असतं काय मग इथं व्याख्या आपल्याला दिलेली आहे की ज्या समूहातील घटक अचूक व नेमकेपणाने सांगता येतात त्या समूहाला आपण काय म्हणतो संचाशे म्हणतो बघा आता समूह म्हणजे काय मित्रांनो ग्रुप म्हणजे आपली टीम असते आपली समजा आपल्या मित्रांची आपली एक संघ असतो आपला ग्रुप असतो त्याला आपण समूह म्हणतो का नाही यस त्याला आपण समूह म्हणतो मग संच म्हणजे काय असते की ज्या समूहातील घटक म्हणजे एखादा घटक असेल समजा आता आपला भारतीय क्रिकेट संघ आहे आणि आज भारताला श्रीलंकेसोबत मॅच खेळायचा आहे तर भारतीय संघामध्ये कॅप्टनने आज संघाची घोषणा केलेली आहे तर संघामध्ये किती प्लेयर्स असतात किती खेळाडू असतात अकरा असतात म्हणजे ते अकरा खेळाडू आपण निश्चितपणे सांगू शकतो ना पण आप त्याला आपण काय म्हणणार मनना? संच म्हणणार आता उदाहरणार्थ मी जर तुम्हाला विचारलं आता आपण येतं आठवीला शिकलो सातवीला शिकलो सहावीला शिकलो आपल्याकडे गणितामध्ये संख्यांच्या प्रकारामध्ये आपल्याकडे समूह आहेत बघा आता नैसर्गिक संख्यांचा जो समूह आहे बघा नैसर्गिक संख्या समूह किंवा आपण त्याला नैसर्गिक संख्या पण म्हणतो नैसर्गिक संख्या ते आपण कशाला दाखवतो बघा कॅपिटल इंग्रजी अक्षरानं दाखवतो म्हणजे तो कोणता असेल यन या अक्षराने आपण दाखवतो म्हणजे ह्याला आपण म्हणतो नैसर्गिक संख्या आणि तो आपण यांना दाखवतो आणि नैसर्गिक संख्या एक पासून सुरू होतात एक दोन तीन आणि अशा डॉट डॉट अशा असंख्य संख्या असतात म्हणून नैसर्गिक संख्या तुम्ही कुठेही जा कोणत्याही देशामध्ये जा जगातल्या सृष्टीमधल्या कोणत्याही लोकांना विचारा नैसर्गिक संख्या कोणत्या असतात तर त्या म्हण ते म्हणणार ज्या संख्या समूहाची सुरुवात एकपासून होते एक दोन तीन अशा असंख्य संख्या असतात त्यांना आपण काय म्हणणार मित्रांनो नैसर्गिक संख्या म्हणणार मग हा जो समूह आहे हा निश्चित झालेला आहे निश्चित आहे म्हणजे हे अनिश्चित आहे म्हणजे नैसर्गिक संख्या किती असतात अनंत असतात पण हे जे आहे आपण निश्चितपणे सांगू शकतो काय असेल एक दोन तीन असेल अशा प्रकारे आपण सांगू शकतो आता भारताची राजधानी आपण आता भारताची राजधानी जर तुम्हाला विचारलेला असेल भारताची राजधानी तर भारताची राजधानी काय बदलणार आहे का भारताची राजधानी आता भारताची राजधानी तुम्हाला विचारले तर भारताची राजधानी काय आहे दिल्ली आहे हे सगळ्यांना माहीत आहे जगातल्या कोणत्या व्यक्तीला विचारा भारताची राजधानी काय आहे दिल्ली आहे आता तुम्ही म्हणत असाल मुंबई आहे तर ते मुंबई आहे का नाही कारण तुमच्या म्हणण्यावर का नाही पण भारताची राजधानी जे कॅपिटल ऑफ इंडिया आहे समजा आपण आता याला ए अक्षरानं दाखवलो आपण संच कोणत्या पण अक्षरानं दाखवू शकतो हे तुम्हाला अगोदर लक्षात ठेवायचं मग भारताची राजधानी आपण ए अक्षरान या अक्षरानं दाखवलो म्हणजे भारताची राजधानी काय आहे दिल्ली आहे म्हणजे दिल्ली हा आपला समूहाचा घटक आहे म्हणजे हा संच आहे तर तुम्हाला सांगायचं काय संच म्हणजे काय ज्या समूहातील घटक आपण अचूकपणे म्हणजे क्लिअरली सांगू शकतो याच्यात काही गडबड करायची नसते काही नाही आपण निश्चितपणे सांगू शकतो की हे हे याचा घटक आहे हा एक समूह आहे आता तुम्हाला पूर्ण संख्याचा समूह विचारला तर तुम्ही वर्गातील प्रत्येक व्यक्ती प्रत्येक विद्यार्थी पूर्ण संख्या समूह सांगू शकतो प्रत्येकाचं सा उत्तर वेगळे येते का नाही येणार कारण पूर्ण संख्याचा समूह काय आहे तो निश्चित आहे आपण ते क्लिअरली सांगू शकतो म्हणून त्याला आपण संच म्हणतो अशा प्रकारे जगात म्हणजे सृष्टीतील किंवा जगातील खंडांचा समूह जे आहे संच आहे तो संच होणार कारण खंड किती खंड किती आहेत जगामध्ये सात खंड आहेत ते आपण निश्चितपणे सांगू शकतो कोणी पण सांगू शकते म्हणून याला आपण संच म्हणणार चला आता बघूयात आपण संच तुम्हाला समजलं आहे का ज्या समूहातील घटक अचूक नेमकेपणाने सांगता येतात त्या समूहाला आपण संच म्हणतो हे तुम्हाला समजलं असेल समजलं मग आता संच आपण दाखवतो कशानं संच आपण इंग्रजी अक्षरानं दाखवतो ए बी सी टू एक्स वाय झेड ह्या इंग्रजी कॅपिटल लेटरपैकी तुम्ही काही पण वापरू शकता संच दाखवण्यासाठी आणि संच दाखवण्यासाठी आपण वापरू शकतो मग आपल्याला एखादा संच दाखवायचा आहे आणि संच आपण दाखवत असताना आपण संच कशामध्ये लिहितो बघा मैरपी कंसात मी इथं लिहिलं आहे बघा आपण संच ह्या मैरपी कंसाच्या सहाय्याने लिहितो संचातील घटक आपण ह्या मैरपी कसाच्या मदात लिहितो काय समजलं असेल ना या मैरपी कसाच्या मदात लिहितो आणि आता समजा ए हा संच आहे आणि ह्या संचाचा एचा घटक हा स्मॉल ए आहे तर आपण तो ए मैरपीकसाच्या मधात लिहितो आणि संचाचा घटक आहे आणि आप आपल्याला काय करायचं आहे आता हा जो स्मॉल ए आहे लहान ए बी सी डीमधला ए आहे तो मोठ्या ए बी सी डीचा घटक असतो ना हा स्मॉल ए मोठ्या म्हणजे कॅपिटल एचा घटक आहे म्हणजे आपण अशा प्रकारे लिहितो ए हा मोठ्या एचा घटक आहे आता ह्या चिन्हाला आपण म्हणतो इप्सिलॉन पण ह्या हा काय काम करतो हा ए लहान ए मोठ्या एचा घटक आहे म्हणजे हा जो आहे तो संच एचा घटक आहे असं आपण म्हणतो आता समजा बी आता बी या संचामध्ये आहे का नाही आहे म्हणजे बी हा मोठ्या एचा घटक आहे का तुम्ही सांगा बरं मला नाही आहे म्हणजे हा जो स्मॉल बी आहे लहान बी आहे तो मोठ्या एचा घटक नाही कारण ह्या संचामध्ये ते नाही आहे म्हणून आपण असं दाखवतो आता संच लिहिण्याच्या मित्रांनो दोन पद्धती असतात संच लिहिण्याच्या पद्धती किती असतात मित्रांनो संच लिहिण्याच्या दोन पद्धती असतात बघूया दोन पद्धती आपण आता तुम्हाला हे समजलं संच म्हणजे काय संचाचे घटक आपण कशाला दाखवतो संचाचा घटक काय असतो ते ओळखायचं घटक आहे किंवा नाही आपण ह्या चिन्हाच्या सहाय्याने ओळखू शकतो हे तुम्हाला समजलेलं आहे आणि आपण संचामधले जे घटक आहेत ते मैर पिकंसा लिहितो समजा आता आपल्याकडे बी संच आहे आणि ह्यामध्ये दोन घटक आहेत ए आणि बी तर आपल्याला संचामधील घ प्रत्येक घटकाला आपण कॉमा देऊन वेगवेगळं लिहितो म्हणजे ह्या बीचा घटक काय काय आहे ए आणि बी आपण आपण कॉमा देऊन ते लिहित असतो आता आपण बघूयात संच लिहिण्याच्या पद्धती मग आपण संच लिहिण्याच्या पद्धती बघूयात चला चला संच लिहिण्याच्या पद्धती आप आता आपल्याकडे संच लिहिण्याच्या पद्धती असतात मित्रांनो दोन तर आपण पहि बघूयात संच लिहिण्याच्या पद्धती संच लिहिण्याच्या पद्धती असतात आता संच लिहिण्याच्या पद्धती तर दोन असतात मग आपण त्याच्यामध्ये पहिली पद्धत बघूयात तर पहिली पद्धत असते मित्रांनो गुणधर्म पद्धत कोणती असते गुणधर्म पद्धत गुणधर्म पद्धती याला म्हणतात हे आहे गुणधर्म पद्धती ठीक आहे गुणधर्म पद्धत आहे आता ह्या पद्धतीमध्ये आपण काय करतो सपोज हा ए कोणता तरी घटक आहे म्हणजे ए हा कोणता तरी संच आहे संच आणि ह्याला आपण असं लिहितो संच एचे घटक एक्स आता एक्स कोण आहे ह्या ह्याचा घटक आहे संच एचे घटक यक्स हा असा आहे की एक संच एचे घटक एक्स हा असा आहे की ह्या लाईनचा अर्थ संच एचे घट गट, एचे घटक एक्स असे आहेत की यक्स हा आठवड्यातील दिवस आहे काय लिहितो आपण आठवड्यातील दिवस आहे इथं आपण काय लिहित असतो आठवड्यातील काय आहे मित्रांनो दिवस आहे काय कोण दिवस आहे संच एचा घटक एक हा काय आहे सांगा संच एचा घटक एक हा असा आहे की एक सहा आठवड्यातील दिवस आहे म्हणजे आपण ह्याला लिहू शकतो म्हणजे हा जो पद्धत झाले ही जी पद्धत आहे ती गुणधर्म पद्धत आहे म्हणजे ह्या पद्धतीमध्ये तुम्हाला काय करायचं असते संचाला संचा कोणता तरी अक्षरांना आपण दाखवत असतो पुन्हा मैरपिकांसामध्ये घटक लिहित असतो यक्स लिहितो किंवा तुम्ही ए बी सी डीपासून झेडपर्यंत कोणतेही स्मॉल लेटर वापरू शकता वापरलं पुन्हा अशी एक लाईन काढायची असते पुन्हा तोच इथं लिहायचा असतो आणि इथं तुम्हाला जे गुणधर्म असते म्हणजे एखादा गुणधर्म दिलेला असेल ते आपल्याला लिहायचं असते याला म्हणतात गुणधर्म पद्धती आता हे जे संच आहे आता हा संच आहे बरं हे आपण गुणधर्म पद्धतीने लिहिलेलं आहे आता तुम्हाला दुसरी पद्धत आपल्याला ह्या ह्याचाच उपयोग करून आपल्याला दुसरी पद्धत लिहायची आहे त्याला म्हणतात यादी पद्धती म्हणजे ह्या पद्धतीमध्ये आपण काय करतो मित्रांनो ही पद्धत आहे यादी पद्धती आता यादी पद्धतीमध्ये आपण काय करतो आता हाच संच आपण उचलूया चला हा संच ए आहे आणि ह्याला आपल्याला काय करायचं ह्या गुणधर्मावरून आपल्याला आपले घटक काय काय येतात ते लिहायचे आणि प्रत्येक घटक आपण कॉमा देऊन लिहत असत लिहत असतो आता संच एचे घटक एक्स असे आहेत की एक्स हा आठवड्यातील दिवस आहे आता आठवड्यामध्ये कोणते कोणते दिवस असतात तुम्हाला माहीत आहे मग आपण लिहू शकतो रविवार रविवार पुन्हा असतो मित्रांनो सोमवार पुन्हा असतो मित्रांनो मंगळवार पुन्हा असतो मित्रांनो मंगळवार पुन्हा असतो बुधवार पुन्हा आपल्याला कोमा द्यायचा आहे कारण प्रत्येक घटकाच्या नंतर आपण कॉमा द्यायचा असतो बुधवार आहे पुन्हा आहे गुरुवार पुन्हा आहे शुक्रवार आणि पुन्हा आहे शनिवार पुन्हा आहे शनिवार आणि आपला महिला पिकोन्स क्लोज अशा प्रकारे याला म्हणतात यादी पद्धती आणि यादी पद्धतीमध्ये आपण काय करतो मित्रांनो आपण सगळे घटक कॉमा देऊनच लिहित असतो ठीक आहे समजलं असेल तुम्हाला गुणधर्म पद्धत काय असते यादी पद्धत काय असते आता आपण बघूयात सरावसंच एक पॉईंट एक चला बघूया सरावसंच एक पॉईंट एक चला मित्रांनो आता आपल्याला सोडवायचा आहे प्रश्न पहिला बघत प्रश्न पहिला काय दिलाय ते की तुम्हाला दिलेला आहे पुढील संच यादी पद्धतीने लिहा तुम्हाला काय करायचं आहे की पुढील प्रश्न संच जे आहे ते आपल्याला यादी पद्धतीनं लिहायचं आहे आताच आपण बघितलं यादी पद्धत काय असते गुणधर्म पद्धत काय असते आता समपूर्णांक संख्यांचा जो संच आहे तो आपल्याला यादी पद्धतीनं लिहायचा आहे यादी पद्धत म्हणजे काय असते की आपण संचाला नाव देतो पुन्हा मैरपी कंसामध्ये ते या सं हे जे दिलेल्या माहितीवरून घटक लिहितो आणि ते प्रत्येक घटक आपण कॉमा देऊन लिहितो आता मी या संचाला सपोज ए नाव दिलं आता ह्या संचाला मी काय नाव दिलं मित्रांनो नाव दिलं तर समपूर्णांक संख्यांचा जो संच आहे आता समसंख्या कोणत्या असतात तुम्हाला माहिती आहे दोन चार सहा अशा असंख्य संख्या असेल अशा प्रकारे आपण हे समपूर्णांक संख्यांचा जो संच आहे तो, तो आपण यादी पद्धतीनं लिहू शकतो आता पुन्हा प्रश्न दुसरा दिला आहे तुम्हाला एक ते पन्नास आता एक ते पन्नास मधील सममूळ संख्यांचा संच आपल्याला लिहायचा आहे मग आता ह्या संचाला मी बी नाव देतो बघा आता तुम्हाला आणि महिला पिकांस लिहितो तुम्हाला माहित आहे एक ते पन्नास मधील सममूळ संख्यांचा संच आता मूळ संख्या तर भरपूर आहेत पण सममूळ संख्या दोन ही एकमेव सममूळ संख्या आहे म्हणून ह्या संचाचा घटक फक्त दोन असेल असेल आता पुन्हा तुम्हाला तिसरं दिलेलं आहे सर्व ऋण पूर्णांकांचा संच म्हणजे ह्या संचाला मी सी नाव जर दिलं तर सर्व ऋणपूर्णांक दिले धनपूर्णांक दिलं आहे नाही ऋणपूर्णांक दिलं आहे म्हणजे सगळ्याच्या सगळ्या ऋणसंख्या आपल्याला घ्यायच्या आहेत आपल्याला शून्य घ्यायचं नाही मग आपण लिहू शकतो इथं वजा एक वजा दोन वजा तीन अशा डॉ डॉ डॉट असंख्य संख्या ह्याच्यामध्ये येतात आता पुन्हा आपल्याला चौथा प्रश्न दिला आहे की संगीतातील सात मूळ स्वरांचा संच काय दिलं मित्रांनो संगीत आता संगीत म्हणजे माहीत आहे तुम्हाला संगीतातील सात मूळ स्वरांचा आपल्याला संच लिहायचा आहे तर आपण काय करणार डी संच डी लिहिणार चला संच डी लिहित असताना आपण काय करणार यामध्ये सा आता सा असणार सा रे ग म प ध नी आणि पुन्हा काय येणार आहे पुन्हा सा रे ग म ध पी आणि पुन्हा सा येईल पण आपल्याला सा लिहायचं नाही कारण आपण संचातील कोणताही घटक आपण रिपीट लिहित नाही आपण तो घटक एकदाच लिहितो म्हणजे इथं मैरब्बी कंस तुमचा होईल क्लोज अशा प्रकारे आपला सराव संच एक पॉईंट एक मधील हा पहिला प्रश्न इथे संपलेला आहे आता आपण पाहूयात प्रश्न क्रमांक दोन चला मित्रांनो आता आपल्याला सोडवायचा आहे प्रश्न क्रमांक दोन मग तुम्हाला काय दिले पुढे चिन्हामध्ये दिलेली विधाने आपल्याला शब्दात द्यायचा आहे विधाने कशी दिलेली आहे चिन्हात दिलेली आहे आता चार छेद तीन आहे इप्सिलॉन दिलेला आहे आणि क्यू आहे आपण याचा अर्थ बघितला होता की घटक असणे कोणाचा घटक असणे ह्याचा म्हणजे आपण लिहू शकतो चार छेद तीन हा काय आहे मित्रांनो हा क्यूचा हा काय आहे सांगा क्यूचा घटक आहे हा काय आहे क्यूचा घटक आहे अशा प्रकारे आपल्याला लिहिता येतं आता पुन्हा तुम्हाला काय दिलेलं आहे पुन्हा तुम्हाला दिलेलं आहे बघा आता तुम्हाला दुसरा उदाहरण दिलेलं आहे वजा दोन हा यांचा घटक आहे किंवा नाही हे आपल्याला शब्दात लिहायचं पण वजा दोन आता यन म्हणजे काय असते नैसर्गिक संख्या आता वजा दोन किंवा ऋण दोन ही संख्या नैसर्गिक संख्येचा घटक नसतो ना मग आपण लिहू शकतो वजा दोन हा यांचा आता इथं तुम्हाला याच्यामध्ये आणि याच्यामध्ये फरक समजून घ्यायचा आहे इथं इप्सिलॉन आहे इथं नाही आहे इथं अशी रेष मारलेली आहे म्हणजे याचा घटक नाही म्हणजे आपण लिहिलं वजा दोन वजा दोन हा यांचा घटक नाही वजा दोन हा यांचा घटक नाही अशा प्रकारे आपण हे लिहू शकतो आता पुन्हा तुम्हाला दिलेलं आहे तिसरं उदाहरण पी दिलेलं आहे पी हा अशा पीचा घटक आहे की संच आहे संच पीचे घटक पी असे पी। आहेत।, आहेत।, आहेत की पी ही विषम संख्या आहे हे आपल्याला शब्दात मांडायचं आहे मग आपण लिहू शकतो संच पी संच पीचे घटक आता संच पीचे घटक काय कोणते घटक पी असे आहेत संच पीचे घटक पी असे आहेत असे आहेत की आपल्याला खाली लिहित आहे ते पी ही काय आहे मित्रांनो पी ही विषमसंख्या आहे पी ही काय आहे पी ही विषमसंख्या पी। आहे म्हणजे आपल्याला लिहिता येते संच पीचे घटक पी संच पीचे घटक पी अशी आहेत की पी ही काय आहे सांगा विषमसंख्या आहे अशा प्रकारे आपण हे सोडू शकतो बघूयात पुढचा प्रश्न चला चला मित्रांनो आता आपल्याला सोडवायचं प्रश्न क्रमांक तीन आणि प्रश्न तिसरा तुम्हाला काय दिलाय बघा की कोणतेही दोन संच आता कोणतेही दोन संच आपल्याला काय करायचे आहेत यादी पद्धतीने आणि गुणधर्म पद्धतीने आपल्याला लिहायचे आहेत मग पहिल्यांदा तुम्हाला दिलेले आहे गुणधर्म पद्धतीने आपण यादी पद्धत ह्या म्हणजे पहिलं हे जे संच आहे आपण लिहितोय गुणधर्म पद्धतीने यादी पद्धत आणि दुसरं जे लिहिलं आहे ते पुन्हा आपल्याला लिहायचं आहे गुणधर्मपद्धा आणि यादी पद्धतीमध्ये मग आता पहिल्यांदा आपण गुणधर्म पद्धत लिह्यात मग आपण संच ए लिहिला आहे संच एचे घटक एक्स असे आहेत की एक्स बरोबर आपण लिहिलंय दोन यन एक्स बरोबर आपण काय लिहिलं दोन यन आणि हा जो स्मॉल यन आहे तो मोठ्या यनचा घटक आहे आणि यन हे जे आहे की नाही ते पाचपेक्षा लहान आहे काय बघा की संच एचे घटक यक्स असे आहेत की यक्स बरोबर दोन यन आणि यन जो आहे तो मोठ्या एनचा घटक आहे म्हणजे नैसर्गिक संख्येचा घटक आहे आणि जे यन स्मॉल यन आहे किंवा लहान यन आहे ते पाचपेक्षा लहान पाहिजे मग आपण हेच संच यादी पद्धतीने लिहू शकतो म्हणजे संच चे घटक आपल्याला लिहायचे आहे आता था, हे झालं गुणधर्म पद्धत मग दोन यन म्हणजे यांच्या जागी आता इथं यन हे पाचपेक्षा लहान आहे म्हणजे यांच्या जागी आपण काय घेऊ शकतो एक घेऊ शकतो दोन घेऊ शकतो तीन घेऊ शकतो आणि चार घेऊ शकतो म्हणजे इथं एकशा जागी आपल्याला काय लिहायचं दोन यन म्हणजे दोन गुणिले एक केलं तर किती येते दोन येते पुन्हा यांच्या जागी दोन ठेवा दोन गुणिले दोन म्हणजे चार येते पुन्हा यांच्या जागी तीन ठेवा सहा येते यांच्या जागी चार ठेवा आठ येते आणि संपलं कारण आपल्याला हे पाहिजे पाचपेक्षा लहान आता पुन्हा आपल्याला दुसरी पद्धत लिहायची आहे म्हणजे आपला संच बी तुम्ही लिहिला असेल आणि संच बीचे घटक एक्स असे आहेत की एक्स हा टी या शब्दातील अक्षर आहे असं आपण लिहूया चला टी या शब्दातील अक्षर आहे टी या शब्दातील काय आहे मित्रांनो अक्षर आहे टी या शब्दातील अक्षर आहे असं आपल्याला लिहायचं आहे आता हेच आप संच आपल्याला यादी पद्धतीने लिहायचं म्हणजे बी बरोबर संच बी हा अशा एक्स हा संच आहे की एक्स हा टी या शब्दातील अक्षर आहे म्हणजे आपल्याला टी हे शब्दातील अक्षर काय काय असतात टी असते ई असते आणि ए असते आणि अशा प्रकारे महिरफिक्स क्लोज होते अशा प्रकारे आपल्याला काय करता येते मित्रांनो कोणतेही स दोन संच म्हणजे तुमच्या उत्तरं प्रत्येकाचं उत्तर वेगळं येऊ शकते काय येऊ शकते कारण ह्याच्यामध्ये संचामध्ये तुम्हाला दिले कोणतेही दोन संच तुम्ही लिहू शकता तुमच्या मनानं मनात आलं तो संच तुम्ही लिहू शकता तो संच असायला पाहिजे आता बघूयात पुढचा प्रश्न चला चला मित्रांनो आता आपल्याला सोडवायचा प्रश्न चौथा मग काय दिलंय पुढील संच यादी पद्धतीने आपल्याला लिहायचा आहे पहिल्यांदा दिलं आहे तुम्हाला भारतीय सौर वर्षातील सर्व महिन्यांचा संच सौर वर्ष म्हणजे मराठी महिने मग आपण इथं लिहिणार ए आता संच एमध्ये आपल्याला घटक लिहायचे आहे मग संच एमध्ये आपण घटक लिहिणार मित्रांनो चैत्र चैत्र वैशाख काय असतात मराठी महिने चैत्र वैशाख ज्येष्ठ चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद अश्विन कार्तिक मार्गशीर्ष पोष माघ कॉमा फाल्गुन अशा प्रकारे आपला हा संच पहिला असतो पुन्हा आपल्याला काय करायचं आहे कॉम्प्लिमेंट ह्या शब्दातील अक्षरांचा आपल्याला संच लिहायचा आहे आता ह्या संचाला आपण बी नाव देऊयात तुम्हाला काय करायचं कॉम्प्लिमेंट या शब्दातील अक्षरांचा आपल्याला संच लिहायचा आहे मग कॉम्प्लिमेंट या शब्दामध्ये अक्षर काय काय असतात बघा अगोदर सी लिहा पुन्हा ओ पुन्हा यम पुन्हा पी पुन्हा एल पुन्हा ई आणि पुन्हा एन आणि पुन्हा टी आपल्याला लिहिता येते कॉम्प्ली आहे मग आता तुम्हाला काय करायचं मी काय केलं इथं सी ओ एम पी ए लिहिलं पुन्हा एल लिहिलं पुन्हा ई लिहिलं पण एम लिहिलं नाही कारण एम आपण रिपीट लिहित नाही पुन्हा ई डबल लिहिलं नाही कारण ते आपल्याला कोणतंही अक्षर घटक कोणत्याही घटक संचामध्ये आपण डबल लिहित नाही किंवा रिपीट लिहित नाही पुन्हा एन टी लिहिलं आणि पुन्हा मैरपिकांस बंद आता तिसरा आपल्याला दिलेला आहे मानवाच्या सर्व ज्ञानेंद्रियांचा संच मग मा आता मान आपल्याला ह्या संचाला सी नाव द्यायचं आहे आणि मानवाची सर्व ज्ञानेंद्रिय काय असतात बघा कान असतं का नाही असतं कान नाक कान नाक डो दो, डोळे त्वचा आणि जीभ अशा प्रकारे हे मानवाचे काय असतात ज्ञानेंद्रिय असतात आणि ह्या ज्ञानेंद्रियाचा आपला संच लिहिल्या लिहायचा होता आपण लिहिलेला आहे बघूया त्याच्यामधला प्रश्न चौथ्यामधलं चौथं आणि पाचवं उदाहरण आपण पाहणार आहोत बघा चौथं आणि पाचवं उदाहरण बघूयात बघा चौथं उदाहरण दिलेलं आहे मित्रांनो तुम्हाला आपल्याला काय करायचं आहे चौथं उदाहरण सोडवायचं आहे चौथं उदाहरण दिलेलं आहे एक ते वीस मधील एक ते वीस मधील मूळ संख्यांचा संच काय दिलेला आहे बघा मूळ संख्यांचा मूळ संख्यांचा काय दिलेला आहे आपल्याला संच दिलेला आहे मग आपल्याला हे सोडवायचं आहे आणि पाचवं उदाहरण आपल्याला दिलेलं आहे मित्रांनो पृथ्वीवरील खंडांचा संच आपल्याला लिहायचा आहे पृथ्वीवरील पृथ्वीवरील खंडांचा संच आता पृथ्वीवरील खंडांचा संच अशा प्रकारे आपल्याला हे उदाहरणं सोडवायची आहेत मग आपण सुरुवातीला काय करूयात एक ते वीस मधील मूळ संख्यांचा आपण संच सोडवूयात मग ह्याला मी नाव देतो बघा डी आता डी नाव तर दिलेलं आहे एक ते वीस मधील मूळ संख्या काय कोणत्या कोणत्या असतात दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा आणि एकोणवीस ह्या आहेत एक ते वीस मधील मूळ संख्या पुन्हा आपल्याला काय करायचं पृथ्वीवरील खंडांचा संच लिहायचा म्हणजे मी याला ई नाव दिलं तर आपल्याला काय करायचं आहे अगोदर घ्यायचं आहे आशिया आशिया पुन्हा लिहायचा आहे मित्रांनो युरोप आशिया युरोप पुन्हा लिहायचं आहे आपल्याला ऑस्ट्रेलिया पुन्हा आपल्याला लिहायचं आहे ऑस्ट्रेलिया पुन्हा आपल्याला लिहायचं आहे आफ्रिका पुन्हा आपल्याला लिहायचं आहे आशिया युरोप ऑस्ट्रेलिया आफ्रिका अंटार्कटिका अंटार्क्टिका पुन्हा कोमा उत्तर अमेरिका कॉमा दक्षिण अमेरिका आणि अशा प्रकारे आपला हा इथे संच संपतो अशा प्रकारे आपण सराव संच एक पॉईंट एक मध्ये प्रश्न चार आपला इथे पूर्ण झालाय आता बघूयात प्रश्न पाचवा पाचवा चला मित्रांनो आता आपल्याला सोडवायचं प्रश्न क्रमांक पाच काय दिलं आहे प्रश्न पाचवा पुढील संच गुणधर्म पद्धतीने आपल्याला लिहायचा आहे मग संच दिलेला आहे आपल्याला संच ए आणि याचे घटक दिलेत बघा एक चार नऊ सोळा पंचवीस छत्तीस एकोणपन्नास चौसष्ट एक्क्याऐंशी आणि शंभर तर आपण नीट बघितलं तर काय दिलेलं आहे आपल्याला वर्ग दिलेला आहे काय दिलं आहे वर्ग एकपासून दहापर्यंत संख्यांचा आपल्याला वर्ग दिलेला आहे मग आपण लिहू शकतो संच एचे घटक यक्स असे आहेत की एक्स बरोबर आहे यांचा वर्ग आणि हा जो येन आहे तो मोठ्या एनचा घटक आहे आणि आपण लिहू शकतो यन जे आहे ते अकरापेक्षा लहान आहे अशा प्रकारे तुम्ही हे लिहू शकता ठीक आहे पुन्हा संच बी दिलेला आहे सहा बारा अठरा चोवीस तीस छत्तीस बेचाळीस अठ्ठेचाळीस म्हणजे हे तर संख्या जे दिलेले आपले घटक आहेत ते सहाच्या पटीतले आहेत परंतु ते नऊपेक्षा लहान आहे म्हणजे आपण लिहू शकतो बी संच बीचे घटक वाय असे आहेत की वाय बरोबर आहे सहा यन म्हणजे सहाच्या पटीत आहे ना सहा यन आणि जो यन आहे तो मोठ्या एनचा घटक आहे है का नाही यस आणि पुन्हा आपल्याला लिहिता येते जे यन आहे ते नऊपेक्षा पेक्षा लहान आहे एन जे आहेत ते येणापेक्षा लहान आहे पुन्हा तुम्हाला संच सी दिलेला आहे सी काय दिले एस एम आय एल ई म्हणजे आपल्याला लिहिता येते संचस सीचे घटक झेड असे आहेत की झेड हे स्माईल या शब्दातील अक्षर आहे स्माईल या शब्दातील अक्षर आहे असं आपल्याला लिहिता येते या शब्दातील या शब्दातील काय आहे मित्रांनो अक्षर आहे अक्षर आहे आणि पुन्हा आपल्याला डी दिलेला आहे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार हे काय आहेत म्हणून मित्रांनो संच डीचे घटक यक्स असे आहेत की यक्स हा आठवड्यातील दिवस आहे काय आहे आठवड्यातील दिवस आहे ना आहे आठवड्यातील आठवड्यातील काय आहे मित्रांनो दिवस आहे हा काय आहे आठवड्यातील दिवस आहे अशा प्रकारे तुम्ही हे लिहू शकता आता ह्याच्यानंतर आपल्याला पाहायचंय पाचवं उदाहरण बघूयात पाचवं उदाहरण चला ह्याच्यामधला पाचवा प्रश्न आहे पाचव्यामधला पाचवा प्रश्न बघूयात आपण चला तुम्हाला पाचवं प्रश्न इथं दिलेला आहे काय दिलं आहे पाचवं आपल्याला दिलेलं आहे पाचवं दिलेलं आहे मित्रांनो पाचवं की संच यक्स हा अशा संच यक्साचे घटक दिले तुम्हाला ए ई e, टी ए कॉमा e, टी म्हणजे आपल्याला काय करायचं संच यक्सचे घटक स्मॉल यक्स असे आहेत की एक्स हे काय आहे मित्रांनो ए टीपासून टी हा शब्द तयार होतो आणि ईट पण तयार होतो म्हणजे आपण लिहू शकतो संच मोठ्या एक्सचे घटक एक्स असे आहेत की एक्स हे टी किंवा टी किंवा ईट या शब्दातील अक्षर आहे या शब्दातील काय आहे मित्रांनो या, या शब्दातील अक्षर आहे असं आपण लिहू शकतो अशा प्रकारे आपला हा सरावशांचं एक पॉईंट आहे की ते समज संपलेला आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा धन्यवाद